न्यूज लाइन अचूक वेधक। सांगली सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर कराड तालुक्यातील मालखेड या गावाजवळ असणाऱ्या पोलीस चेक नाक्यासाठी उभारण्यात आलेल्या तपासणी शेडमध्ये कोल्हापूरहून साताराच्या दिशेने जाणारा ट्रक घुसला। संपूर्ण चेक नाका या अपघातात उद्ध्वस्त झाला, मात्र सुदैवाने या चेक नाक्यातील कोणीही या अपघातात जखमी झाले नाही। ट्रक अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचारी शेडमधून बाहेर पळाल्याने मोठी दुर्घटना टळली। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व राज्य अंतर्गत वाहतुकीसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे आणि प्रशासनाच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मालखेड येथील हा तपासणी नाका गेल्या 4-5 महिन्यापासून तेथे उभा असून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या तपासणीसाठी तेथे नेहमीच पोलीस कार्यरत असतात, मात्र अपघाताच्या क्षणी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे। गणेश सातारकर सह अमोल टकले, द न्यूज लाइन, कराड। द न्यूज लाइन अचूक वेधक।